हुतात्मा बाळूंचे संघ या वेळेला उतरलाय क्षेत्ररक्षण करण्यासाठी. समोर आहे वटारचा संघ. मला वाटतं भागेश काल नव्हते, काल होते क्या बात आहे. आज भागेशला नव्यानं बघतोय, काहीतरी वेगळी नजर असावी माझी. स्ट्राईक एंड वरती भागेश आहेत आणि आता पहिला चेंडू आतण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मागवती सज्ज होतो. पहिला चेंडू शॉर्ट बोल करण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला आउटफील्डला बीट करत, परंतु क्षेत्ररक्षक खूप चांगले फिल्डिंग. पहा थोडस इथं जर पाहिलं तर शेताळ वातावरण, शेताळ जागा आहे, त्यामुळे तिथे चेंडू कधी कोणत्या दिशेला वळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्हाला अलर्ट राहणं आणि त्या चेंडूप्रमाणे वळून वळत असताना फिल्डिंग करणं हे खूप मोठं चॅलेंज असतं आणि इथे ते चॅलेंज स्वीकारत असताना चेंडू वाढवला गेलाय. राजूबाई खुश आहेत कारण बोळींचा संघ जिंकलाय. आता पाहूयात पुढील मॅच मध्ये कशा प्रकारचा परफॉर्मन्स होतोय. चार षटकांचा सामना आहे आणि पहिलं षटक घेऊन प्रसन्न गोलंदाजी मार्क वरती आहे. यावेळेला फ्रंट फुटवरती आले, स्वतःला थोडंसं झोकून दिलं होतं शफलिंग पोझिशन मध्ये, त्यानंतर चेंडूला भेदून दिले सर पॉइंट रिजन मध्ये ज्या ठिकाणी मर्यादित क्षेत्र आहे. एकच धाव येताना पाहायला मिळते. प्रसन्न वातावरण, उन्हाचा प्रभाव थोडासा कमी आहे, हवेमध्ये दमटपणा आज दिसतोय. आणि सर्वात मोठी गोष्ट, या मैदानावरती तितका थकवा का जाणवत नाही, कारण जी हरियाली आहे निसर्गाची खरी ओळख आहे ते मैदानाच्या चारी बाजूने हरियाली असल्या कारणानं ते प्रसन्न वातावरण आहे आणि प्रसन्न गोलंदाजी माग होती. मोठा फटका चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे झेल टिफलाय, व्हाट अ कॅच. साई साई यांच्याकडून अतिशय उत्कृष्ट असा झेल प्रसन्न आणि तिसऱ्या चेंडूवर भागेशला तंबूत परत पाठवलेला आहे. सर मी जे काली म्हणत होतो की 10 वाजल्यानंतर इथे हवेचा झोत चालू होतो, आता जवळजवळ 9:45 झालेले आहेत, त्यामुळे हवेचा काय प्रभाव पडलेला नाही बॉल सीमारेषा पार जाण्यासाठी. या गोष्टीला थोडासा विरोध सुद्धा करेल मी, जसा हवेचा झोक वाढतो कमी होतो या सगळ्या गोष्टी झाल्या, पण पहिला सामना जो झाला त्या सामन्यामध्ये मला वाटतं कोणता हवेचा झोक नव्हता. 12 चेंडू 34 धावा झाल्याच आहेत. हा फक्त आपल्या मनाचा खेळ आहे, आपण कोणत्या दृष्टीने खेळ दृष्टिकोनाने खेळतोय, कोणत्या मानसिकतेने खेळतोय त्यावरती तुमचा रिझल्ट डिपेंड असतो. हे त्या सामन्याने दाखवलंय. इथे हवा येऊ ना येऊ, नारंगीच्या मैदानामध्ये सर्वजण म्हणतात की 5 चेंडू ट्रॅव्हल करणं सोपं नाहीये, परंतु त्याच मैदानावरती रात्री 2:30 लगातार 3 षटकं नोंदवली, त्या मॅच जिंकली होती. डहाणूच्या संघाने इथे जर पाहिलं डावचितची संधी गडीबात चांगला डायरेक्टेड. तेच ते म्हणत काय ते याचा डायलॉग चिती की चाल बाज की नजर और कुमार के थ्रो के ऊपर संदेह नहीं किया करते असं चित्र इथे दिसलं. डायरेक्ट हिट यस्टा डिस्ट्रॉय आणि इथं विकेटचं पतन झालं. मला वाटतं दोन कडी बाद झालेले आहेत, थोडीशी बिकट परिस्थिती वाटारसाठी, परंतु प्रथम पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. बडे मंच का बडा खिलाडी, पाहूयात काय करतोय. कालच्या दिवशी वर्ल्ड कपला जो गेलेला टेनिस क्रिकेटचा, तो प्रथम आज खेळण्यासाठी पुन्हा इथे. यावेळेला खूप चांगला स्क्वॅकट काढायचा प्रयत्न, चेंडू मैदानाला गरगर चाललाय, परंतु डिक्लेअर झोन त्याने पार केलेला नाही, याचा अर्थ असा इथे 2 धावा घडायची संधी आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट, त्याने 2 धावांना स्कोअरबोर्डवरती लगावत असताना धावफलक जाऊन पोहोचलंय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय, 5 शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. पहिलं षटक मार्गस्थ, अखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आता मर्यादित रेषा पार करेल असं चित्र आहे आणि तिथे एक धाव येत असताना धावफलक पुढे जातो. पहिल्या षटकाचा खेळ होतोय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलके धाव आहेत 5 टीम वटार संघाच्या. या ऐकूया डीजे लाईक सुंदर आणि बहारदार गीत त्यानंतर वळत मैदानाच्या दिशेने. थँक्यू. कुमार नाईक गोलंदाजी मार्गवरती येत आहेत आणि ऑन हॅट्रिक आहेत, म्हणजे काल ज्यावेळेला मॅच संपली होती त्यावेळेस 2 लगातार विकेट घेतल्या होत्या. हा चेंडू जर का विकेट आला तर त्यांच्या नावे हॅट्रिक जाईल. पहा अनेक अशा गोष्टी आहेत,
प्रत्येक जन लक्ष ठेवून असतो या सर्व गोष्टींवरती, आणि आता इथे ही गोष्ट सुद्धा लक्षात आणली जाते. पाहूयात काय घडतंय या छंदवरती. आणि या हॅट्रिक साठी कल्पेश नाईक श्रीकंडी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. पहिला चेंडू या वेळेला नॉट आउट, नॉट आउट, जबरदस्त डिलिव्हरी होती. कुमार नाईक तरुणाईला सुद्धा लाजवेल या प्रकारची उडी घेऊन गोलंदाजी करतात, क्या बात आहे. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे चेंडू आतमध्ये आणलाय, ज्या वेगानं आणलाय आणि जो ब्रेक जो कटर टाकलाय तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे. यानंतरचा होणारा सामना उमादेवी 11 वर्सेस VRCC नवाळे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी तयार राहावे नाणेफेकीसाठी. 1986 हे त्यांचं पदार्पणाचं इयर आहे. आणि इथे पुन्हा एकदा त्याच प्रकारची डिलिव्हरी, थोडासा लेन बॉल टाकला होता मागे राहिल्यानं फलंदाजाला जज करणं अवघड होऊन बसला आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहा इथे येणारे डॉट बॉल हे तुमच्या अडचणी आत्ताच्या नाही, दुसऱ्या इनिंगच्या वाढवणार आहेत. म्हणून तुम्हाला इथे डॉट चेंडू येण्यापासून सावध राहणं गरजेचं आहे. डॉट चेंडूसाठी एखादी धाव काढणं गरजेचे आहे जेणेकरून पुढच्या इनिंगमध्ये तुम्हाला त्याचं बळ मिळेल. इथे जलची संधी पुन्हा एकदा साईन चुकी नाही गेलेली आहे. विकेटचे पतन कडी बाद अजून एक आदरा वाटा आला गॉन. मोरेसाहेब इथे मला विशेष नमूद करावंच वाटतं की गेले 37 वर्ष सातत्याने कुमार इथे खेळतोय आणि त्याच्यासोबत खेळलेले बरेच जण जे आता रिटायर झाले त्यापैकी एक संतोष इथे आहेत. तर मला वाटतं संतोष थोडंसं कुमारच्या शैलीबद्दल थोडंसं काही विस्तृतपणे सांगशील का की त्याची 36 वर्षापूर्वीची शैली आणि आताची गोलंदाजीची शैली याबद्दल काय थोडासा फरक काय केलाय का. रनअप मध्ये त्याने भरपूर फरक केला. रनअप त्याचा याच्यापेक्षा अजून 5 पावलं एक्स्ट्रा, 5 ते 6 पावलं एक्स्ट्रा होते त्याचा. आणि बॉलचा स्पीड मात्र अजूनही आहे तसाच आहे. आणि मेन म्हणजे साबरा संघ 1990-91 साबरा संघ क्रिकेट म्हणजे आपण एकत्र खेळू शकतो का हे त्याने साबरा संघ त्याने एक स्थापन केला होता. आम्ही त्या संघामध्ये त्याच्या हाताखाली खेळलो आहेत. साबरा संघ त्याने स्थापन केला 1991 आणि आता मला माहितीप्रमाणे प्रदर्शन सामना बोईन संघाने तिथे ठेवलेला आहे. साबरा संघ खेळतो आणि त्या सामन्यामध्ये पण कुमारने नेतृत्व अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि कुमारने खेळावं अशी मला वाटते. कारण की इतके वर्ष तो साबरा संघ त्याने तयार. कुमार नाईक पुन्हा एकदा चेंडू बॉलिंग टाकतोय. चिन्हासाठी एक धाव. म्हणजे बघा अजूनही नवखे जे नवीन जे खेळाडू आहेत तेही अजून या वय ते कुमारच्या गोलंदाजीवर रिस्पेक्ट आहे. कारण चिनारनी बघितलं आलेलं चिरागने की चेंडू त्याचा चांगल्या प्रकारे येतो. त्याने एक धावच स्लिपच्या एक धाव डिक्लेअर झोन मध्ये मारलेला. म्हणजे त्याच्याबद्दल असलेला आदर एक खेळाडू म्हणून तो खेळाच्या बद्दल मोठा. पण एक माणूस आणि खेळाडू त्यातला खेळाडू 85 मी आज 37 38 वर्ष बघतो. 85 एकही वादविवाद त्याने आजपर्यंत केलेला नाहीये कुमार नाईकने. 85 निर्णय चुकीचा असो की बरोबर असो त्या निर्णयाचा त्याने मान ठेवलेला आणि तो त्याने एक आदर्श आमच्या समाजाला त्याने घालून दिलेला आहे. एक मोठा खेळाडू काय असतो, एक एक्सपिरियन्स प्लेअर काय असतो, जर का त्या सर्व गोष्टीमध्ये दिसले असते कदाचित तिथे आज खेळले पण नसते असं सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त तुमचा खेळ उंचावून तुम्ही जास्त वेळ खेळू शकत नाही आहात. तुमच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे प्राथमिक गोष्ट काय असते तर तुमची फिटनेस, त्यानंतर तुमचा बिहेवियर, त्या खेळाप्रती असलेला आदर, त्या खेळाप्रती असलेला सन्मान आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी, या सर्व गोष्टी ज्यावेळेला तुमच्याकडे असतात. यावेळेला इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट, नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सरळ गेलाय. यावेळेला वाईडेस्ट लॉन्ग ऑफ सीमारेखा पार येतो. उत्तुंग दर्जेदार शानदार खणखणीत षटकार, 6 धावा. भरत मोरे एक सांगायचं राहिलं की साबरा संघ खेळत असताना जेव्हा क्रिकेटमध्ये आमचा संघ पण कुमार नाईक अमर क्रिकेट क्लब म्हणून नाळा एक जगा नावाजलेला वसई तालुक्यातला संघ होता. त्यामध्ये बेळ्या प्रक्या बिक्या त्या संघावर कुमार नाईक एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्या संघामधून खेळला जातो. म्हणजे बाहेरच्या स्पर्धे म्हणजे बुटे पालघर असतो, सफाळा असतो की मुंबईला असतो, ते कुमार नाईक त्यांच्या संघातून खेळतात आणि सीझनही क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे कुमार नाईकची उंची फक्त समाजापुरता मर्यादित नव्हता, वसत तालुक्यामध्ये त्याचं नाव आहे आणि चांगल्या प्रकारे नाव त्याचं आहे आणि त्याच्या रिस्पेक्ट करतात. म्हणजे भले तो चॉम जयदीप गरद असो, वे कदम सर असो किंवा बेळ्या असो, असे खेळाडू आहेत ते कुमार नाईक बद्दल नावाने आणि त्याचा आदर करत असतात. नाही आणि जसं तुम्ही नामाचा उल्लेख केला जयदीप गरद चॉम वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर इन टेनिस क्रिकेट अँड लेदर क्रिकेट वर्ल्ड. धावा धावपळ करते 13 संतुष्टी म्हटल्याप्रमाणे आणि 13 धावा. षटकाचा खेळ जर आपण पाहिला तर 2 झालेला आहे. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. आपण मॅचकडे सुद्धा येणार आहोत. स्वामी त्यानंतर त्यांच्या जोडीला जर आपण पाहिलं तर जितेंद्र देवकुळे देवरुखे बेळा मैदानाच्या आतमध्ये राजस्थान असेल का सर आहेत ते सुद्धा त्याच लेवलचे आणि त्याच वेळचे खेळाडू. त्यामुळे यांना आपल्याशी सर्वात जास्त माहीत आहे. बरेच वर्ष कुमार हा अमर क्रिकेट क्लब नाळेसाठी खेळला होता संतोष आपल्या माहितीसाठी आणि आपल्याला ज्ञातच आहे की त्यांनी तिथे देखील चांगलं आपलं मैदान गाजवलं होतं आणि बाहेर तो जेव्हा खेळायचा तेव्हा तो सामवेदी अर्थात सामवेदी ब्राह्मण म्हणून त्याची ओळख होती. ते नाळ्यातले भंडारी आमच्या शेजारी म्हणायचे की बामणा आम्ही नाही तिथे एकूस खेळणार कुमारा.
चला 13 धावा धावपळक्यावरती आहेत आणि इथे नवीन गोलंदाज गोलंदाजी मागतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डी मध्ये तैनात आहे. प्रथम वरती सर्वांच्या नजर आहेत. पहा या स्पर्धेमध्ये खेळत असताना किंवा आतापर्यंत जेवढ्या पण टुर्नामेंट झाल्यात नवोदित खेळाडूंनी प्रभावित करून सोडले आणि त्या नवोदित खेळाडूंवरती आता सध्याच्या घडीला प्रत्येक संघाची मदार सुद्धा आहे आणि त्या जबाबदारीपणाने जो जो खेळाडू खेळ करतोय तो संघ इथं यशस्वी होताना दिसलाय. रामजीबाबा वाळुंजे संघ यावेळेला क्षेत्ररक्षण करतोय, परंतु षटकार मला अजूनही आठवतोय जो शेवटच्या चेंडूवरती कुमारांच्या गज लगावण्यात आला होता आणि यावेळेला स्ट्रेट लावून विकेट ओव्हर द बॉल हेड चेंडू सी मारे खप्पार वाड शॉट षटकार 6 धावा. इथे वाळुंजे संघाचं विशेष अभिनंदन करावं असं वाटतंय संतोष की सगळे 11 खेळाडू इथे पर्पल कलर जांभळ्या कलरचं टी शर्ट परिधान करून आलेले आहेत. संघासाठी थोडीशी शिस्तीची देखील आवश्यकता आहे आणि इथे आपल्याला पाहायला मिळतंय सगळ्या खेळाडूंनी त्या शिस्तीचं पालन केलेलं आणि इतर संघाने देखील ह्याचा आदर्श घ्यावास हरकत नाही मला वाटतं. 2 चेंडू आणि 20 धावा झालेल्या आहेत. 20 रन्स ऑन स्कोरबोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ आहे. षटकारांची आतिषबाजी खूप मोठी निर्णायक असणार आहे आणि हे षटकार खूप मोठा इम्पॅक्ट सुद्धा टाकताना दिसणार आहेत. पाहूयात पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल कारण आता बॅट तळपली आहे. पुन्हा एकदा आणि यावेळेला चेंडू आहे ना मागे गेलाय. यश ट्रक्सेलाच्या हाताला लागून पायाला लागून थांबलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चिरागने 2 षटकार लगावलेत. खंतीची बाप काय ओव्हरऑल 20 धावांमध्ये 12 धावा 2 षटकारांचे आहेत म्हणजे फक्त 8 धावा या धावून किंवा बाकी स्वरूपाने आलेले आहेत. इथे पुन्हा एकदा गोलंदाज माघपती सज्ज होतोय. पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये मागे जाईल. मागे जातोय आणि 1 धाव येताना दिसते. सिंगल रन. आपल्या मला लक्षात आलं असेल की आधीच्या चेंडूमध्ये षटकार ठोकल्यानंतर तो चेंडू फुल टॉस होता. साईने आपल्या शैलीमध्ये बराचसा बदल केलेला आणि दोन्ही हे चेंडू वेगवेगळ्या प्रकारचे टाकलेले आहेत, त्यामुळे चिरस सारखा तडाखेबंद फलंदाज देखील थोडासा कन्फ्यूज झालेला आहे आणि शेवटच्या चेंडूवर मला एकच फक्त धाव मिळाली आहे. याच्यामध्ये एक गोष्ट आहे, तुम्हाला अपडेटेड क्रिकेट हेच शिकवतं की तुम्ही एखाद्या चेंडूवर मोठा फटकाल्यानंतर काय करणं गरजेचं आहे, अन्यथा पूर्वी या अगोदर जो खेळ खेळला जायचा त्या अगोदर चेंडू कुठे जातो चर्चा सुद्धा होईल. प्रथम साठी हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये नाही आलाय, प्रॉपर हवेमध्ये आहे, झेल खाली. मला वाटतं आजच्या घडीला समाजामध्ये जे काही 12-14 संघ आहेत त्यामध्ये क्षेत्ररक्षणाचा विचार करायचा असेल तर मोरे साहेब मला वाटतं की वाळुंजे संघ त्यामध्ये नंबर 1 ठरतोय. आजपर्यंत असाही कोणत्याही प्रकारचा झेल त्या संघाकडून सुटलेला नाही किंवा अवांतर अशी धाव आपल्याला त्यांच्याकडे बघायला मिळालेली. चांगलं असं क्षेत्ररक्षण आहे. फलंदाजीची बाजू थोडीशी कमकुवत आहे, गेले काही आपण महिने पाहतोय, पण क्षेत्ररक्षणामध्ये त्यांची कामगिरी सातत्याने आपल्याला उंचावत असलेली दिसून येते. आणि आपण ते पाहिलेलं आहे की या पूर्वीच्या सामन्यामध्ये जो पूर्वीचा जो सामना झाला होता तो वाहुली आणि वाळुंजे संघामध्ये त्या संघात चांगलीच अशी सुरस आपल्याला बघायला मिळाली होती आणि त्यांचा परफॉर्मन्स देखील चांगलाच उंचावला होता. बघूया सामन्यात काय आपल्याला पाहायला मिळते. 21 21 धाबात. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. वटार श्रेयस. यश की श्रेयस? श्रेयस. श्रेयस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, सध्याच्या घडीला रामजीबाबा वाळुंजे हा संघ ग्रेट आहे, परंतु बाकीचे संघ सुद्धा त्यांना थेट जोड्यात जोड देण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि ते सुद्धा इथे तो प्रयत्न करणार आहेत. जसं की आता आपण वॉटर संघ पाहिला ज्याच्यामध्ये चिराची जी बॅट ज्या प्रकारे तळपली आहे इथून अजून एक षटक शिल्लक आहे. या दुसऱ्या षटकामधील काही चेंडूचा खेळ शिल्लक असताना यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा अखिल झेल गाली. अखिलने देखील चांगली फिल्डिंग करत असताना झेल टिपलाय. विकेटचं बटन अजून एक आदरा. श्रेयस गॉन. शेवटचे अंतिम षटक शिल्लक आहे. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावपळक 21 वरती स्थिरावलंय. या षटकामध्ये किती धावा येणं गरजेचं आहे? 21 हा ओव्हर झाली आहे. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. 21 धावसंख्या झालेल्या आहेत. वटार संघ चिराग अजूनही मैदानात शेड्यू टाकून आहे. बघूया शेवटचे 6 चेंडू बाकी. जास्तीत जास्त धावा जमण्याचा प्रयत्न निश्चितच करतील वटार संघाचे खेळाडू आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतील रामजी बाबा वाळुंजे संघाचे खेळाडू. 21 धावा धावपळकावरती असताना आता शेवटच्या अंतिम षटक घेऊन आलेले आहेत अजू आणि अजू आल्यानंतर समोर स्ट्राईक एंडवरती सुद्धा चिराग आहे. चिराग 1 ते 6 चेंडू म्हणजे टोटल 6 चेंडू जर खेळले आणि इथून जर का 3 ते 4 मोठे प्रहार आले एक मोठं धावपळक सेट केलं जाऊ शकतं वटारच्या माध्यमातून. आणि वटारचा जो गोलंदाजीचा क्रम आहे किंवा गोलंदाजी जी ताकद आहे त्याला पाहता त्या धावा सोप्या नाही राहणार वाळुंजे संघासाठी. त्यामुळे हे बॅटल रंगण्यासाठी चिरागचा खेळ महत्वाचा आहे, तितकाच अजूचा सुद्धा महत्वाचा आहे. पाहूयात इथे अजू कशा प्रकारे चिराग समोर फलंदाजी करतात. मोठा फटका, पहिला चेंडू
खरं म्हणजे हा आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि चिराग सारख्या मजबूत माणसाला असा चेंडू म्हणजे मावाच असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांनी पुरेपूर फायदा उचललेला आहे त्याचा. तुम्हाला आखूड टप्पा कितपत हाताळावा कसा हाताळावा त्याची सुद्धा काही मर्यादा आहेत. जसा लॉलीपॉपचा उल्लेख केला संतोष भाऊनी, इथे जो आखूड टप्प्यात चेंडू टाकला गेला त्याच्यामध्ये ती अपेक्षित गती नव्हती आणि ती गती नसल्यामुळे वेट म्हणजे टाइम होता खूप सारा. त्या टाइमला युटिलाइज करत असताना बेतलेला समोरच्या दिशेने अति उत्तुंग शानदार षटकार चिरागच्या बॅटमधून. पुढील चेंडू पुन्हा एकदा चिराग समोर अज्जू. ओहो, यावेळेला चेंडू मागे ठेवला गेला होता. पहा दोन तीन गोष्टी आहेत आपण त्याचा सुद्धा उल्लेख करणार आहोत, परंतु गोलंदाजाला कोणत्या प्रकारे हिंड न जावी यासाठी आपण त्या गोष्टींचा उल्लेख या षटकानंतर करूयात. या अगोदर इथे जो चेंडू टाकला होता त्या चेंडूवर तितकीशी जान नव्हती, परंतु त्यानंतरचा चेंडू पूर्णपणे कंट्रोलने भरलेला होता. हा कम बॅक आहे, हा तुम्हाला सातत्यानं दाखवावा लागणार आहे. धापलगती धावा जर आपण पाहिला तर 27 वरती जाऊन पोहोचलाय. चार चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुढील चेंडू अज्जूचा चिरागसाठी. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न एकदा कम्प्लीट केली गेली आहे. एकच एकापेक्षा जास्त काही नाही, सिंगलवरती भर दिला गेलाय आणि एका दाम्याने स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. चर्चा काय होत होती, फुलटा चेंडू सीमारेषा पार जातोय, ललवा चेंडू म्हणजे जो लालच देणारा चेंडू तो सुद्धा सीमारेषा पार जातोय, परंतु जर का अचूक लाईन अँड लेंथवरती तुम्ही वेळ टप्पा ठेवत असताना गती सुद्धा त्याच अनुषंगाने टाकली तर चेंडू भेटत नाही आहे हे सुद्धा आपण पाहिलंय. त्यामुळे तुम्हाला कुठे चेंडू टाकायचा हा तुमचा प्रश्न आला, ही वेगळी बाब राहिली. परंतु स्ट्रेंथ विकनेस याच्यावरती जर का तुम्ही काम कराल तर यशस्वी होण्याचे चान्सेस वाढत असतात. इथे त्याच प्रकारचे चित्र दिसलंय. पाहूयात अज्जू पुढील चेंडू ते कशा प्रकारचा खेळ करतोय, कारण स्ट्राईक एंड होती बॅटर जितू आहे. म्हणजे पहिल्या चेंडूला अजूनही जो फुलटॉस टाकला होता त्यानंतर त्यांनी दोन्ही चेंडूमध्ये आपली शैलीमध्ये बदल केलेला आहे आणि चांगलाच कंट्रोल मिळवलेला आहे त्यांनी. चौथा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरला मात्र तो काही अडवता आलेला नाही आणि अतिरिक्त धावसंख्या एकने वाढलेली आहे. गतिमान असा हा चेंडू होता आणि फलंदाजाच्या तो बॅटीच्या खालून गेला. मला चार चेंडूचा खेळ संपलेला आहे, शेवटचे दोन चेंडू बाकी राहिले आहेत आणि पुन्हा स्ट्राईकवर असणार आहे चिराग. बघूया अजू आता पुन्हा विचारपूर्वक कसा चेंडू टाकतोय तो. 29 धावा धावपल धावसंख्या झाली 29 रन्स. खूप महत्वाची बाब शेवटचे दोन चेंडू, दोन मोठे फटके मॅच मध्ये वाटरला इन होण्याची संधी आहे. 40 धावा जरी आल्या तरी सुद्धा पुरेशा होतील आणि त्यासाठी दोन मोठ्या फटक्यांची गरज आहे. पहिला आलाय पुन्हा तशीच चूक केलेली आहे, अजून एक लूज चेंडू टाकलेला आहे आणि थोडासा तू म्हटलं त्याप्रमाणे आखूड टप्प्याचा ऑफ साईडचा चेंडू. पुरेपूर ताकदीचा फायदा आणि पुरेसा भरपूर वेळ मिळालेला चिरागला विचार करण्यासाठी आणि फटका खेचून मारण्यासाठी आणि त्याचं रूपांतर शॉर्ट लेगला षटकारामध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय. धावसंख्या 6 भर. शेवटचा चेंडू 35 धावा धावपल करते. शेवटचा आणि अंतिम चेंडू या वेळेला यानं शिल्लक आहे. चिराग खूप चांगली बॅटिंग करतोय ज्या लयमध्ये मला वाटतं चिराग उशिराने आलाय. वैयक्तिक 27 धावांची खेळी, कॉन्ट्रीब्युशन पहा 35 मध्ये 27 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्याचा बॅटिंग क्रमांक जर आपण पाहिला तर 5वा आहे. जर का वन डाऊन किंवा ओपनिंगच्या भूमिकेमध्ये आला असता कदाचित चित्र वेगळं असतं, परंतु जर त्याला क्रिकेटमध्ये थारा नाही. पाहूया शेवटचा आणि अंतिम चेंडू कशा प्रकारचा असेल. अज्जू वटाफटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू मागे गेलाय. 36-37 टार्गेट 37. नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे सुद्धा वळणार आहोत. मंदार आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील कोणत्या दोन संघांमध्ये पुढची मॅच होणार आहे. नवाळे वर्सेस उमादेवी 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण. यानंतर सामना होणार आहे नवाळे वर्सेस उमादेवी 11. थोडा सामना नवाळे संघ येत आहेत कारण त्यांच्याकडे आज देव मंदिराचा कार्यक्रम आहे, ते निघाले तिथून. आता मध्यंतरी तू बोलत ना आरसीएम म्हणजे रामजीवा क्रिकेट क्लबचे खेळाडू सर्व टी शर्ट मध्ये, रामजीवा क्रिकेट खेळाडूचे फक्त 11 खेळाडू संघात खेळतात ते तुम्हाला दिसतात, पण रामजीवाच्या पाठीचे असलेले जे खेळाडूच म्हणजे तुम्ही बघा पूर्ण मैदान निळामय झालेलं आहे. बघा जे खेळाडू आहेत ते रामजीवा क्रिकेट क्लब मंडळासाठी स्वतः जीवाचं रान करत असतात. आणि मेन म्हणजे आपण फक्त 11 खेळाडू बघत असतो, पण बाहेर जे बसले ते लहान मुलापासून 5 वर्षाच्या मुलापासून ते 35 वर्षापर्यंत माणूस तिथे टी शर्ट घालून तो प्रत्येक जण काही ना काही छोटा मोठा हातभार लावत असतो आयोजनामध्ये. आणि तो काही कुठलीही जबाबदारी कुमार नाईक व या संघाने दिली ती जबाबदारी पारपणे पाडतो रामजीवा क्रिकेट क्लबचं. त्यामुळे इतके वर्ष एक कमीत कमी 10-12 वर्ष मला माझ्या माहितीमध्ये मंदार आयोजन करतो मी नाईट क्रिकेट पकडून सगळं म्हणजे 10-12 वर्ष आयोजन करतात आणि अतिशय सुंदररित्या आयोजन करत असतात ते. आणि त्याचे संस्थापक मंदार नाईक भले ते आज कोपर संघातून खेळतात, त्यांचे भाचे या लहानपणापासून त्यांच्यावर म्हणजे बोलतात की संस्कार आणि क्रिकेटचे धडे हे वाहून रामजीव क्रिकेट क्लबमधूनच त्यांना मिळालेले आहेत आणि ते त्या पद्धतीने अतिशय सुंदररित्या ते हाताळत आहेत.
कारण रामजीव क्रिकेट क्लब ने कुठले सामना आयोजन करून मंदार नसेल तर तिथे काहीतरी बोलतात ना काहीतरी कमी असतं भाजी मध्ये मीठ कमी तसं काहीतरी कमी असतं त्याच्याबद्दलची एक पद्धत आहे की मंदार असलंच तर गरजेचं आहे. आणि सिद्धार्थ पाटील कुठलीही जबाबदारी सिद्धार्थ पाटील बर्थडे बॉय कालचे आणि आमचे स्वर सांबेचे आमचे सिद्धार्थ सिद्धेश उमराळे यांचं आगमन झालं त्यांचं आम्ही रामजीव क्रिकेट क्लब स्वागत आहे. तेही रामजीव क्रिकेट क्लबचे सदस्य आहेत. रामजीव क्रिकेट क्लबचं कुठली पार्टी असो ट्रीप असो त्यामध्ये ते असतात सिद्धेश आणि त्या हा प्रसादी आवळा मोरे सर तुमच्या माहितीसाठी 2011 साली प्रथम रामजी बाबा क्रिकेट मंडळाने रजनी स्पर्धा आयोजित केलेली त्यावेळी समाजातील सगळेच लहान मोठे आले होते मोठे त्यावेळी मला आठवते की बोळींचे विकास पाटील व कोफराडचे मधुकर नाईक नारळवाले यांनी हे सांगितलेलं की जी समाजाची पहिली नाईट टुर्नामेंट ही वटार गावात आयोजन केलेलं त्या स्पर्धेला जी मजा आलेली त्यानंतरची जी आयोजनाची मजा आहे ती रामजी बाबा क्रिकेट मंडळाच्या 2011 साली जी पहिली स्पर्धा झालेली त्या स्पर्धेला आलेली जुनी आठवण करून दिली 1991-92 मला वाटते ती नाईट टुर्नामेंट वाटार संघाने भरवते तेव्हा कमीत कमी 16 संघ खेळले होते आणि अतिशय सुंदररित्या म्हणजे म्हणजे क्रिकेटमध्ये काही गोष्टी घडतात म्हणजे आता यूट्यूब लाईव्ह आणि भव्य क्रिकेट क्लब हे आणायची जर कोणी तर आमच्यावर म्हणजे समाजामध्ये आणलं असेल त्याचं संपूर्णपणे श्रेय विकास इलेव्हन बोळींग संघाचं आहे. जसं नाईटचं सद्गुरू वटार संघाचं तसं बोळींग संघाने आम्हाला यूट्यूब लाईव्ह आणि कॉमेंटेटर भरत मोरेची आम्हाला एक ओळख करून दिली आहे. धन्यवाद. धावांचा पाठला करायचा आहे 37 ऑलरेडी इनिंग ब्रेक मध्ये स्कोर सांगितलेला आहे. नवाळे संघाचा कर्णधार जर उपस्थित असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. उमादेव इलेव्हन संघाचा कर्णधार आलेला आहे नवाळे. चला टॉस आपण नंतर करूयात. वेलकम बॅक. आणि खूप सारी चर्चा झालेली आपण त्या चर्चेकडे सुद्धा येणार आहोत कारण चर्चा झाल्यानं विषय वाढतात आणि विषय वाढल्यानं सुद्धा खूप सारं ज्ञान येत असतं म्हटलं जात असं. आणि चर्चा होणं गरजेचं आहे फक्त चर्चा तेवढीच होणं गरजेचं जितका खर्चा जास्त होणार नाही. इथे इथे जितका जास्त चर्चा तितकाच जास्त खर्च होणार आहे. पाहूयात वटार संघ या 37 धावांना कशाप्रकारे वाचवतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. एका बाजूला साई आणि अखिल प्रांजल गोलंदाजी मार्क वरती आहे आणि प्रांजलने काल खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पहिला चेंडू प्रांजलचा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग जड मध्ये टाकला आहे आणि कोणते उत्तर नाहीये. पहा दोन गोष्टी दोन चेंडू टेनिस क्रिकेटमध्ये दोन चेंडूंना खूप मोठा मान आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आहे म्हणजे लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा आहे. तो म्हणजे एक आयदर टोच आणि आयदर नोज. पायाच्या दिशेने गेलेला तेज तर्रार भन्नाट यॉर्कर आणि नाकाच्या दिशेने भन्नाट गेलेला वेगवान बाउन्सर. आयदर टोच आयदर नोच असे दोन चेंडू तुम्हाला नेहमीच वाटवत असतात. यावेळेला जलचितची संधी आहे. झेल टिपलाय जितूने गोलंदी चुकी नाही केलेली आहे. जितूने सांगितलंय जे जे शक्य होईल ते आम्ही देणार आणि सांघिक कामगिरीच्या बळावरती या मॅच मध्ये आमची जान झोकणार. साठी पुढील फलंदाज आहे अजिंक्य मात्रे उर्फ अजू. उंच पुरा शरीर अशी मजबूत बांधा. थांबवतो कारण आपण टॉस सुद्धा करणार आहोत. टॉस जिंकला नवाळ्याने. ऋतिक टॉस जिंकला काय निर्णय असेल. पहिला बॉलिंग करू आम्ही. कशा प्रकारची तयारी आहे आजच्या मॅच साठी. मागील रविवारी ज्या प्रकारचा जल्लोष पाहायला मिळाला तसा दिसेल की अजून काही वेगळी प्लॅनिंग आहे. मागील रविवारचा जल्लोष दिसेल पण थोडा टाइम जाईल कारण आमच्या गावात पारायण आहे तर सगळं चालू आहे. लाईक आम्ही डायरेक्ट इकडे मिरवणुकीतून आलेले आहेत. सर शुभेच्छा तुम्हाला. या मॅचसाठी जास्त वेळ घेणार नाही आहे. टॉस जिंकला असतं तर काय निर्णय असतं. मी सुद्धा गोलंदाजी स्वीकारली असती. आता बॅटिंग करायचे किती रन्स पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. 55 धावा करण्याचा टार्गेट असेल.
सर शुभेच्छा तुम्हाला सुद्धा, कारण मॅच चालू आहे आणि या चालू मॅच मध्ये रंगत सुद्धा तितकीच मोठ्या प्रमाणात येते, कारण एक महत्त्वाचा घडी बाद झालाय आणि आता रामजीबाबा वाळंजे संघ पाहणार आहोत कशा प्रकारे कमबॅक करतोय आणि यावेळेला वटार संघ कशा प्रकारे त्याला उत्तर देतो. यावेळेला आत्मध्ये येणारा चेंडू, आत्मध्ये येणारा चेंडू आहे आणि कोणतंही उत्तर नाहीये. डॉट बॉल पहा. इथे दोन 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 गोष्टी आहेत, इथे दोन गोष्टी अशा आहेत की ज्या वेळेला प्रांजल गोलंदाजी मार्गवरती आले होते, कुमार नाईक यांचे दोन चेंडू सुरुवातीच्या ज्या अनुषंगाने ज्या दिशेने आले होते त्याच दोन्ही चेंडूची कॉपी या इथे दिसली, फक्त इथे वळण थोडस जास्त होतं, म्हणजे इनकटर बॉल आणि त्या बॉलवरती कोणतं अजूकडे उत्तर नाही आहे. अजूच्या स्टान्सला भेदक असा मारा इथे करण्यात आला प्रांजलद्वारे. चेंडूचा खेळ जर आतापर्यंत आपण पाहिला तर झाला 3-1 धाव एक गडे बाद ही सद्यस्थिती रामजीबाबा वाळंजे संघाची. शॉर्ट ऑफ लेंथ, आखूड टप्प्याचा चेंडू प्रॉपर बॅटवरती आला नव्हता. प्रथम पाटील त्या ठिकाणी आहेत, फील्ड करतील तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. पहा राहुल द्रविडने अनेक वेळा सांगितलंय, राहुल द्रविडने यांनी काय सांगितलंय की एखाद्या खेळाडूने 100 मारो 200 मारो 300 मारो कितीही धावा करो त्या गोष्टीला महत्व नसतं, जोपर्यंत 11 खेळाडू ज्याचा त्याचा रोल व्यवस्थित रीतीने ते अदा करत नाही तोपर्यंत. आणि म्हणूनच इथे या ज्या धाबा आहेत, म्हणजे 37 धाबांचा पाठलाग करत असताना जोपर्यंत प्रत्येक खेळाडू आपापली जबाबदारी पार पाडत नाही तोपर्यंत त्याला वाचवता येणार नाही, तोपर्यंत त्याला चेस सुद्धा करता येणार नाही. आणि म्हणूनच तुमची सांघिक कामगिरी काय करते इथे किंवा ती कशी दिसते त्यावरती या मॅचचा रिझल्ट सुद्धा असणार आहे. प्रांजल पुढील चेंडू, आतमध्ये येणारा चेंडू, यष्ट्या उद्ध्वस्त, व्हॉट अ बॉलिंग, यू मिस, आय विल डेफिनेटली इट, विकेट चे बटन गडीबाद, अजून एक आत्रा साईबाद. की ज्या प्रकारे पहिलं षटक, म्हणजे पहिली इनिंग चालू होती त्यावेळेला रामजीबाबाची गोलंदाजी, रामजीबाबाची क्षेत्ररक्षण अतिउच्च दर्जाचं आहे, नो डाऊट. परंतु मी म्हटलं ना जितकं श्रेष्ठत्व रामजीबाबा वाळुंजेकडे तितकाच गोलंदाजीमध्ये धार वटारकडे, हे सुद्धा तितकंच मोठं सत्य आहे. त्यामुळे हे जे बॅटल आहे तितकं सोपं राहणार नाही आहे, ना दोन्ही, ना वाळुंजे संघासाठी ना वटार संघासाठी. तिकडे बॅटिंग लाईन थोडीशी आता चाचपडली आहे आणि थोडीशी भुचकळ्यात अडकल्यासारखी स्थिती आहे, तर समोरच्या दिशेने जर आपण पाहिलं तर गोलंदाजी आक्रमक आणि घातक होताना दिसते. प्रांजलने बिगुल वाजवलंय, कंबर कसली आहे आणि आता प्रांजलचं पुढील पवित्र काय असणार आहे हे आपण पाहणार. स्ट्राईक एंडवरती नवीन बॅटर मीत आलाय, मीतला सर्वांना मनमित करणारी कामगिरी करावी लागणार आहे. यावेळेला ड्राईव्ह केलाय, खूप चांगला ड्राईव्ह, ज्या ड्राईव्हद्वारे लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक तिथे येऊन फील्ड करेल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा जवळजवळ खेळ संपन्न होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धाबा धाव पलकावरती आहेत. येणार आहे चेंडू शिल्लक 18 आणि 18 चेंडूंमध्ये 37 धाबांची गरज आहे. 34 रन्स काय केले जातील की त्यांना वाचवलं जाईल, या ऐकणार डीजे त्यानंतर वळणार त्या सुद्धा चर्चेकडे. षटक 52 संघात रामजी बदल, तेव्हा पहिल्या षटकात 5 धावा झाले होते आणि 2 बळी होते, सेम तसंच पहिलं 3 धावात आणि यावेळी 2 बळी गेलेले. ऍज कम्पेअर टू दी फर्स्ट इनिंग गाडी रुळावरती आहे, दोन धावा कमी आहेत रामजी बाबाच्या, त्यांच्यात फरक विकेट मध्ये. रामजी बाबाचे दोन्ही महत्वाचे खेळाडू जी ओपनिंग पेअर होती ते तंबूच्या दिशेने गेलेले आहेत, म्हणजे सुरुवातीची जबाबदारी सांभाळणारे दोन खेळाडू तंबूच्या दिशेने असल्या कारणाने जे मिडल ऑर्डर मध्ये येणारे फलंदाज आहेत त्यांच्यावरती त्यांची सुद्धा जबाबदारी ऍड झाली. म्हणजे तुमचं प्राथमिक जे कार्य आहे की तुम्हाला 10 धावा बनवायचे आहेत, ते 10 धावा तुम्हाला बनवायचेच आहेत, परंतु त्या अगोदर पहिले जे बाद झाले त्यांच्या सुद्धा धावा तुमच्या डोक्यावरती येऊन थांबलेले आहेत, म्हणजे त्यांना सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे. त्यामुळे ही जी जबाबदारी आहे ती वाढली आहे आणि वाढती जबाबदारी कशा प्रकारे सांभाळली जाते अजूकडून मीतकडून हे आपण पाहणार आहोत. आणि गोलंदाजी मागवरती कोण आहे, ऍज पर मॅच सिच्युएशन रिक्वायर्ड इथे प्रथम पाटीलला आमंत्रित केलं गेलंय, अगदी गरजेचं होतं कारण ज्या प्रकारचा दबाव बनवला गेलाय त्या दबावाला कायम ठेवण्यासाठी प्रथमच येणं अपेक्षित होतं आणि तो आलाय. पाहुयात कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू वेगवान, वेगवान चेंडू बाई चर्प नव्हे ते बॅटच्या साह्याने गेले, एक धाव येताना पाहायला मिळते. पहा इथे क्षेत्ररक्षकाचा रोल सुद्धा मोठा असणार आहे,
गोलंदाजाने कितीही चांगली गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षकाने झेल नाही पकडला, क्षेत्ररक्षकाने बॉल नाही पकडले, धावा बनणार आहेत आणि धावा बनले तर मॅच सुद्धा जाणार आहे. थेंबे थेंबे तळे साचत आहे. एक एक रन्स वाचवणं हे संघासाठी गरजेचं. जसे एक एक रन तेव्हा स्ट्राईक रोटेट, स्ट्राईक रोटेट त्यांना फलंदाजाचा मोमेंट पण मोमेंटम चेंज होतो. अनेक वेळा आपण असं ऐकलं ना शालेय जीवनामध्ये, हे शिकलो कुठं कामाला आलं, हे शिकलो कुठं कामाला आलं. इथे ह्या गोष्टी कामाला येतात. शालेय जीवनामध्ये शिकलेली म्हण थेंबे थेंबे तळे साचे, कष्टाविना पर्याय नाही, अशा अनेक गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे कामाला येतात. आणि सर्वाधिक मोठा विषय इथे टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू वेगवान चेंडू होता, तेज तर्रार भन्नाट वेग, आतमध्ये वळण घेणारा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. सर्वाधिक मोठी गोष्ट काय, जे गणित सर्वांना अवघड जायचं, ज्या मॅथ्सचा सर्वांना कंटाळा यायचा, तो मॅथ जो आहे तो प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला करावा लागतोय. त्यामुळे शालेय जीवनामध्ये शिकलेल्या भरपूर गोष्टी तुम्हाला इथे कामाला येत असतात. तुम्ही असं कधी म्हणू नका की हे कुठं कामाला आलं. बेस्ट बॉलर बरोबर सामने बेस्ट बॅट्समन प्रथम वर्षात अजू, हे ग्रेट बॅटल आहे. प्रथमचा चेंडू वेगवान, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय, ये बहुत ही बड़ी मजली फसी हुई जाल में, बड़े विकेट का पतन होता हुआ और अजू को जाना होगा रिटर्न वापिस पवेलिंग की ओर. गॉन. खूब दबाव मध्ये रामजीव क्रिकेट क्लब. हा विकेट संघासाठी इतका महत्वाचा होता आणि बघा हा वेळी गेल्यानंतर सद्गुरु वट्टार बस संघामध्ये जो जल्लोष जो झालाय तो बघणार. प्रथम ने अतिशय सुंदर गोलंदाजी टाकून या द्वंद्व युद्ध मध्ये त्यांनी बाजी मारलेली आहे आणि पहिला बळी गेलाय तो अजिंक्य मात्रे उर्फ अजू. अजिंक्य मात्रे वन ऑफ द हार्ड हिटर बॅटर फ्रॉम वाळुंजे, तो या वेळेला तंबूच्या दिशेने गेलाय. अडचणी वाढलेल्या आहेत आणि ज्या ज्या वेळेला अडचणी वाढतात ना त्यावेळेला स्वतःच्या कमिटमेंट मध्ये बदल करावा लागतो. आणि सर अजूची जागा घेण्यासाठी कोण येतोय, राहुल. राहुल मागच्या टुर्नामेंट मध्ये अतिशय अशी तडाकेबाज खेळी फायनलला केली होती राहुल यांनी. 82 रनचा पाठलाग करत असताना राहुल हे 34 क्रमांकावर येऊन राहुलनी 43 धावाची वादळी खेळी केलेली आणि तो सामना फक्त 6 रननी हरलेले. राहुल आलाय. प्रथमचा पुढील चेंडू आखू टप्प्याचा, येस इट इज ऍब्सोल्युटली वाईड, कारण जी उसळी होती ती डोक्याच्या खूप सारे वरून गेलाय चेंडू आणि त्यानंतर पंचाने त्याला बॉल सुद्धा खेळला 1/4 ओव्हरच्या रूपाने. इथे एका बाउन्सरची वॉर्निंग दिली गेली आणि प्रथमला आता आपल्या मर्यादेमध्ये राहून गोलंदाजी करावी लागणार आहे. हे षटक जर का तितकंच घातक आहे तर त्या षटकाला कशा प्रकारे खेळावं यासाठी सुद्धा प्लॅनिंग झालं आहे, झालेलं असणार आहे. मास्टरमाइंड कुमार नाईक इथे काहीतरी सोल्युशन काढतील यामध्ये तिला मात्र शंका नाही आहे. परंतु आतापर्यंतची स्थिती वटारसाठी अतिशय सुरेख आहे, शानदार आहे, दमदार आहे. पाहूयात पुढील चेंडू कशा प्रकारचा असणार आहे. प्रथमचा उडाफाट कमाडण्याचा प्रयत्न, अगदी योग्य शॉर्ट सिलेक्शन होत परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. याचं कारण असं फुटवर्क मध्ये कमी पडा. तुम्ही त्या चेंडूला ज्या प्रकारचा चेंडू होता त्याच्या मेरिट प्रमाणे खेळण्याचा साहस दाखवलोत, प्रयत्न केला, ही योग्य बाब. परंतु ते करण्यासाठी ज्या ज्या बेसिक गोष्टी होत्या त्यामध्ये उणीव बसली, म्हणजे तुमचं फुटवर्क. कदाचित तुम्ही एक स्टेप फ्रंट फुटला गेले असते हा फटका एक्झिक्यूट झाला असता, फक्त एक्झिक्यूट नसता झाला तर चौकार सुद्धा आला असता. प्रथम पाटीलचा हा मानसिक दबाव फलंदाजाने आपल्यावरती करून घेतलाय, परंतु याला भेटणं गरजेचं असणार आहे जर का सामना जिंकायचा असेल रामजी बाबा वाळुंजे संघाला. राहुल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. समोर प्रथम पाटील आहे, बेस्ट वर्सेस ब्रेकची लढत आहे. अतिशय सुंदर फटका, अतिशय सुंदर फटका. चेंडू अपरकटच्या दिशेने खेळला गेला आणि चेंडू एका धाब्यासाठी जाताना पाहायला मिळतोय. दापलकर धाबा जर आपण पाहिला 6 आहेत, चेंडूचा खेळ झालाय 5, शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. अजूनही 31 धावांची गरज आहे. 31 आज सकाळपासून कोणीतरी स्टॅम्पिंग केलंय मला वाटतंय. 12-34, 13-31 आणि या सर्व गोष्टींवरती आणि आज हाहाकार माचणार आहे. 13 चेंडू 31 धावांची गरज. एखादा षटकार या मॅचला आशेचं किरण दाखवेल. या चेंडूवरती येणारा मोठा प्रहार या मॅच मध्ये वेगळं वलय निर्माण करेल. काय ते वलय निर्माण करून दिलं जाईल का? मीत मात्रे यांच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपये, त्यांचे मामा स्वप्नील पाटील. क्या बात आहे, 1000 रुपये आलेले आहेत. अखू टप्पा चेंडू, येस इट इज अ नो बॉल. पंचांनी दंडित केलंय आणि आता भुगतान भोगावं लागणार आहे. नो बॉल आलाय आणि अतिरिक्त दहा दापलक्यामध्ये ऍड सुद्धा होणार आहे. मीत आणि राहुल ही जी जोडी मैदानाच्या आतमध्ये, दोघांमध्ये क्षमता आहे मॅचला वलय निर्माण करण्याची. दोघांमध्ये ती धमक आहे, कुवत आहे, परंतु सध्याच्या घडीला विकेटवरती राहणं हे सर्वाधिक मोठं चॅलेंज आहे. खरं म्हणजे राहुल मात्रे हा जो खेळाडू आहे हा तसा पाहिला तर अत्यंत धोकादायक ठा खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा रणजी बाबा संघाची श्री
धावांची निकड असते आणि टेन्शन असतं, त्यावेळेला टेन्शन रिलीज करण्याचं महत्त्वपूर्ण काम तो बऱ्याच वेळा त्यांनी केलेलं आहे. आणि इथे बसलेले जुने जाणते आपले खेळाडू आणि संघाचे पदाधिकारी संतोष म्हात्रे यांनी सांगितलंय की राहुलमध्ये ते पोटेन्शियल आहे की तो ही कॅन बीट, तो चांगले दोन तीन षटकार खेचू शकतो. आणि पुढच्या त्याचा असं कयास आहे की पुढच्या षटकामध्ये दोन तीन षटकार राहुलकडे आपल्याला पाहायला मिळतील, बघूया. त्यावेळेला फुल टॉस चेंडू ऑन साईडला बिरकावण्याचा प्रयत्न एकदा कम्प्लीट केले गेले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? दुसरी धाव सुद्धा झाली असती. इथे या धाबा तुम्हाला बोचणार ठरणार आहेत, या धाबा तुम्हाला टोचणार आहेत. आणि या टोचणाऱ्या धाबा येणाऱ्या दोन षटकामध्ये पाहूयात कशा प्रकारचा इम्पॅक्ट टाकतात या मॅच मध्ये. दोन षटकाचा खेळ संपलाय, धावपळ कधी धाबा 8, अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 29 धाबांची गरज आहे. पाहूयात कोणता गोलंदाज येईल आणि त्याच्यावरती कशा प्रकारचा हल्ला केला जातोय. काल जे कोफराड वर्सेस दहिसर संघाचा जो सामना झाला त्यात दहिसर संघाने एकाच दोन रन कशा करायच्या ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे, त्याच्याकडून आपण सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे. त्यात दोन षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 3 गडी बाद 8 धावा, जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये गरज आहे ती 29 धावाची. तिसरं षटक घेऊन येत आहेत ते निमेश, स्ट्राईकवर आहेत मीत. मी त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत त्यावर रामजी बाबा क्रिकेट मंडळाला. त्यांनी मागच्या सामन्यात मागच्या स्पर्धेत दोन सामन्यामध्ये अशी अतिशय उत्कृष्ट अशी खेळी केलेली, मी तीच खेळी त्यांना आठवावी लागेल. त्याच जोडीला राहुल यांना काय आठवायचं आहे तर चेतक वाघोली बरोबरची फायनल सामना. अनेक गोष्टी आठवाव्या लागणार आहेत, भूतकाळात ज्या घडलेल्या गोष्टी आहेत त्यांना आठवण प्रेरित होणं गरजेचं आहे, आपलं स्वतःचं मनोबल उंचावणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती निमेश आलाय आणि निमेश वरती आता मोठी जबाबदारी आहे या मोमेंटमला आपल्याकडे कायम ठेवण्याची. जे काम प्रथमने केलंय, जे पहिल्या षटकामध्ये काम झालं ते यावेळेला समोरच्या दिशेने झेल, जितूने टिपलाय, जितूने आज हाताला चुंबक लावल्यासारखं चित्र आहे. दुसरा झेल त्याने टिपताय टिपलाय आणि अजून एक हादरा टीम रामजी वाळूजी संघाला गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत, ज्या प्रसन्नाने पहिलं षटक मला वाटतं हाताळलं होतं. स्थिती थोडीशी बिकट आहे परंतु खऱ्या अर्थानं स्वतःला सिद्ध होण्यासाठी अशाच प्रकारचा प्लॅटफॉर्म गरजेचा असतो. कठीण परिस्थिती ज्या ज्या वेळेला येते त्या त्या वेळेला त्याला ऑपॉर्च्युनिटी प्रमाणे बघा, जेणेकरून ते तुम्हाला खेळण्याची नवी उमेद आणि ऊर्जा देईल. इथे या ऑपॉर्च्युनिटीला कशा प्रकारे पाहतायत प्रसन्न आणि राहुल हे आपण पाहणार आहोत. परंतु पहिला चेंडू ब्रेक थ्रू, पुढील चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर, उजव्या इष्टीच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू आहे, कोणतंही उत्तर नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू सातत्यानं मोठ्या प्रहार करण्याचा प्रयत्न हे मॅचला लांबवताना दिसत आहेत, परंतु जास्त मॅचला लांबणं रामजी बाबा वाळुंजीसाठी हानिकारक असणार आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा त्या गोष्टीचं विषयामध्ये रूपांतर करतो. इथे जास्त डॉट आले तर त्याचं सुद्धा त्या पराभवाच्या विषयामध्ये रूपांतर होणार आहे, म्हणून ते मोठे फटके अपेक्षित जरूर आहेत. परंतु त्याजवळ सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट जरी केलं तरी सुद्धा मॅचच्या जवळ जाता येणार आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही आहे. मॅच थोडीशी फसली आहे, मॅच अवघड बनली आहे आणि अशा वेळेला रामजी बाबा वाळुंजी संघाकडून प्रसन्नला आणि राहुलला आता आपल्या मोठमोठ्या फटक्यांचं प्रदर्शन घडवून आणणं ही गरज बनली आहे या मॅचची. मोठा फटका चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जीतू है तो मुमकिन है, जीतू ने तीसरा झेल टिपलाय गॉन. थँक्यू थँक्यू डिझे. आणि खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत आमचे गुणलेखक पोहोचवत आहेत की 16 चेंडूचा खेळ झालाय, त्यामध्ये तब्बल 11 चेंडू हे निर्धाव आहेत. क्या बात आहे, व्हॉट अ बॉलिंग. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि मला वाटतं या षटकामध्ये अजून एकही धाव आलेली नाहीये. क्या बात आहे,
बारा एकोणतीसच्या इक्वेशन मधून लगातार चार चेंडू निर्धाव. कुमार नाईक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू हवेमध्ये आणि हा चेंडू सरळ जातोय बॉर्डर लाईनच्या दिशेने. चेंडू छेल चिच्च्या रूपाने पकडला गेला आणि आता कुमार नाईक यांना सुद्धा माघारे परतावं लागतंय. गॉन अजून एक मोठी विकेट आणि मला वाटतं हॅट्रिक वरती असणार आहे गोलंदाज निमेश. मडन हॅट्रिक येईल का ते सुद्धा आपण पाहणार आहोत. या स्पर्धेची पहिली मिडन ओव्हर येईल का तेही या चेंडूवरती पाहावं लागेल. निमेश अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाजी करत आहे पण त्याच्या गोलंदाजीपेक्षा काहीशी हाराकिरी करत आहे ते रामजी बाबा क्रिकेट मंडळाचे फलंदाज. शेवटच्या षटकामध्ये झालेला हाहाकार. मी म्हटलेला ज्यावेळेला एखादी मॅच चालू असते त्यावेळेला पहिल्या इनिंग मधील शेवटच्या षटकामध्ये होणाऱ्या घडामोडी या मॅच मधला खूप मोठा उलटफेर घडून आणत असतात. इथे हाच प्रयत्न झाला गेला चेंडू डिक्लेअरच्या दिशेने जवळजवळ ट्रॅव्हल होत असताना थांबलाय आणि दोन धावा तोपर्यंत धावून कम्प्लीट केल्यात. दोन धावांनी धावफलक पुढे जातोय. तीन षटकाचा खेळ संपल्यानंतर जाऊन पोहोचलाय 10 वरती. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. आता हा सामना जिंकण्यासाठी राहुलला त्याची वाघोली विरुद्धची खेळी व रिंकू सिंगची खेळी या दोन खेळ आठवाव्या लागतील व षटकार ठोकावे लागतील. आता सर्वांना आठवावं लागणार आहे रिंकू सिंगला किंवा अजून कोणत्या खेळाडूला किंवा देवाला. इथे सर्वांना आठवण आता मनामध्ये जय हनुमान म्हणून इथे सुरुवात करावी लागणार आहे. पाहूयात काय केलं जातंय काय घडलं जातंय. मला वाटतं राहुल आता स्ट्राईक हँडवरती असतील. 6 चेंडू हितेश नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय. जर शेवटच्या षटकात राहुल यांनी 4 षटकार मारले तर सिद्धार्थ पाटील यांच्याकडून 5,000 रुपये रोख जाहीर केलेले आहेत राहुल यांच्यासाठी. चला शेवटचं अंतिम षटक कॅप्टन आलेत लक्ष्मच्या बाहेर पहिला चेंडू स्वयर. पहा दबाव फक्त फलंदाजावरती नाहीये दबाव गोलंदाजावरती सुद्धा आहे कारण त्यांना भीती आहे समोर राहुल आहे आणि राहुल मध्ये क्षमता आहे मोठमोठे फटके लगावडाजी. 6 चेंडू 26 धावा 6 में 26 क्या ये हो सकता है. जी हा पहिला चेंडू बॅकवर्ड स्वयर लेग मध्ये गेला एकदा कम्प्लीट केला दुसरा धावायचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव घेतली जात असताना धावची चरपणे गडीबाद झालाय का. येस इट इज गॉन. अजून एक गडीबाद परंतु राहुलला स्ट्राईक एंडवरती येणं गरजेचं होत तो आलेला नाहीये त्यामुळे अडचणी अजून वाढल्यात. स्ट्राईक वर आलेले आहेत ते हितेश. हितेशनी कोरोटीमध्ये एक नाईट टुर्नामेंट नसताना नावाळेवर बरोबर 18 चेंडूत 18 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर चौकार मारला व शेवटच्या चेंडूवर चौकाराची गरज असताना पुन्हा एकदा चौकार मारलेला. हितेशला या 2 चेंडूवर जर 2 चौकार मारले 2 षटकाराची गरज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेने आलाय जरूर परंतु तो बाहेरून आल्या कारणाने पंचांचा इशारा वाईडचा अतिरिक्त धाव धापलकमध्ये ऍड होते. पहा तुम्हाला वाईडची सुद्धा साथ मिळाली नाही असं नाहीये परंतु इथे तुमच्या ज्या बॅटमधून खेळवणं गरजेचं होता त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत क्रिएट झाली आणि त्यामुळे रामजी बाबा वाळुंजे हा संघ इथं पराभवाच्या छायेमध्ये सध्याच्या घडीला आहे. ऑन साईडला फुल काढण्याचा प्रयत्न चिराग चेंडूवरती आल्यात जो या मॅचमध्ये खरोखरच आज तारणार म्हणून त्याने वाटरसाठी काम केलंय ऍज अ बॅटर म्हणून तो इथे फील्ड करेल तोपर्यंत एकदा धावून कम्प्लीट केली जाते. चौदा धावा धावफलक्यावरती आहेत अजूनही 23 धावांची गरज आहे. पुढील चेंडू यावेळेला चेंडू हवेमध्ये प्रथम चेंडू खाली झेल
टिपला सुटलाय सुटलाय झेल सुटलाय आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. एकच धाव येते इथे जरूर गॅदर केला जाईल तोपर्यंत एका धावाने दापलक पुढे जाईल. तितकाचा फरक पडला नाहीये या मॅच मध्ये कारण जवळजवळ मला वाटतं आता औपचारिकता शिल्लक आहे. 3 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू 22 धावांची गरज आहे. 3 बॉल रिमेनिंग 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. उजव्या एष्टीच्या बाहेर उजव्या एष्टीच्या बाहेर वाईडचा इशारा अतिरिक्त धाव दापलकर येताना पाहायला मिळते. ही मॅच काय दाखवते फक्त फिल्डिंग फक्त बॉलिंग स्ट्रॉंग असून चालत नाही बॅटिंग मध्ये सुद्धा तुम्हाला तुमचा दमखम दाखवावं लागणार आहे. यावेळेला शॉट पूल करण्याचा प्रयत्न चेंडू मिडविकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे फील्ड करेल तोपर्यंत एकच धाव डाऊन पूर्ण केली जाते. खूप मोठा अपसेट मी म्हणेल आज सकाळपासून मोठमोठ्या संघांना धक्के लागत आहेत हे सुद्धा या स्पर्धेमध्ये एक नाविन्य म्हणून बोललं जाऊ शकतं. फुलटास आहे चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दोघांमध्ये झाली आहे टक्कर आणि चेंडू दोघांच्या मधून होतोय फरार सी मारे खप्पार चौकार. आणि या सामन्यातील हा पहिला चौकार बॉर्डर लाईनच्या बाहेर जाणारा पहिला चेंडू आलाय रामजी बाबा वाळुंज संघाचा. शेवटच्या अंतिम चेंडू शिल्लक आहे. नवाळे संघ आपण जशी मॅच संपल लगेच मैदानाच्या आत दाखल व्हायचं आणि उमादेवी उमराळे आपण सुद्धा लगेच बॅटरतून त्या मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. तर अखेरकार मॅच संपली आहे सामना संपलाय मॅच फिनिश सामना जिंकलाय वटार संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये जावं लागतंय टीम रामजी बाबा वाळुंजे आरामसी संघाला. आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय मिस्टर चिराग फ्रॉम वटार. चिराग आपणास विनंती आपण या आपल्याला मॅन ऑफ द मॅच ची कॅप देऊन आपला गौरव करण्यात येईल या मॅच